आमंत्रित केलेला आहे. यस, पहिला पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर असेल आणि ही पॉवर प्लेची ओव्हर टाकण्यासाठी सनी बॉलिंग मार्कवर. एक अतिशय चांगला खेळाडू आहे सनी, देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमचा परफेक्ट ऑलराउंडर म्हटला जातोय. चांगली कामगिरी या सीझनमध्ये सनी याच्या मार्फत होताना दिसतंय. एक अतिशय चांगला बॉलर आहे आणि एक ट्रम्पकार्ड बॉलर म्हटला जातोय. मात्र समोर बॅट्समन जर आपण बघितले, बाळा आणि मंगेश हे दोन खतरनाक बॅट्समन भाटभट टीमचे आपल्याला समोर दिसतात. पहिलाच बॉल 30 बाउंड्रीच्या बाहेरून स्टार्ट घ्यायचा नाही आहे समीर, लक्षात घ्या. पहिलाच बॉल बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. बॅकफुटला जातो, कट करतो, बॉलला गॅप मध्ये बॉल जातो, बॅकवर होतो, पॉइंट बाउंड्री बाहेर, चार रन साठी चौकार. पहिल्याच बॉल वर सुरुवात अप्रतिम बाळा याची. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केली आणि पॉइंटच्या दिशेने बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिला चार रन साठी. 27वा बॅट्समन ठरला या स्पर्धेमधला पहिल्या बॉलवर चौकार मारणारा. अतिशय जबरदस्त कामगिरी सुरुवात अप्रतिम झालेली आहे या ठिकाणी मयुरेश इंटरप्राइजेस आणि आर्यन इलेव्हन भादवा टीमची. पुन्हा एकदा सनी आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ब्राउंड विकेटचा मारा करतोय. उलटा स्लॉग स्विफ्ट अंदाज, डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर, एफर्टलेस शॉट, सहा रन साठी षटकार. दोन बॉल वर दोन मोठे फटके पाहायला मिळतात बॅट्समन बाळा याच्या बॅट मधून. आणि बाळा याचा जर आपण विचार केला तर एक चांगला ऑलराउंडर आहे आणि बॅटिंगचा जर आपण विचार केला तर जबरदस्त बॅट्समन म्हटला जातोय मयुरेश इंटरप्राइजेस आणि आर्यन इलेव्हन भादवड टीमचा. पहिल्या दोन बॉलवर 10 रन सुरुवात जर आपण बघितली भादवड टीमची तर अतिशय जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. भिवंडी परिसरामध्ये सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतात, त्यांचं हार्दिक स्वागत या युवा सेना ट्रॉफी 2020 या विभागामधून. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर, भरपूरच बाहेर बॉल जातो, निश्चितच थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला बॉल म्हणावा लागेल. पहिला बॉल डॉट टाकतो या ओव्हरमध्ये सनी. पहिल्या दोन बॉलवर दोन मोठे फटके आल्यानंतर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे बॉल सनी याचा. फिल्डिंग जर आपण पाहिली, शॉर्ट फाईन लेग, एक गलीमध्ये फिल्डर दिसतो, एक फिल्डर पॉइंटला आहे, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक फिल्डर मिड ऑन, त्यानंतर एक स्क्वेअर लेग, एक फिल्डर आपण बघतोय कॉर्नर आणि एक डीप मिड विकेटला आहे. पुन्हा सनी आपल्या बॉलिंग मार्कवर. रनअप मध्ये पुन्हा मिस्टेक आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा जातोय बॉलर सनी. निश्चय केलेला आहे की 60 पेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न आहे आणि 60+ जर गेले तर बॉलिंग लाईन चांगली आहे भादवड टीममध्ये, डिपेंड करू शकतील अशी अपेक्षा आहे बाळा याची. फुल टॉस डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. अतिशय चांगला फटका. आतापर्यंत 3 बॉल फुलटॉस टाकलेले आहेत. गती वाढवण्याचा प्रयत्न करतोय बॉलर सनी आणि फुलटॉस बॉल टाकतोय. नियंत्रण नाहीये आपल्या बॉलिंगवर असं सांगायला वावग ठरणार नाही. स्कोर पोहोचतील आहेत 14 रन्स. पुलचा फटका यावेळेस व्हाईट लॉंग ऑनला येतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणचा फिल्डर आदेश याच्या मार्फत, अतिशय चांगली फिल्डिंग आदेशची. एक रन या ठिकाणी मिळते, एक रन ने स्कोर पोहोचतोय 15 रन्स. लक्षात असू द्या 30 या सर्कल किंवा बाउंड्रीच्या बाहेरून तुम्ही स्टार्ट घ्यायचा नाही आहे, त्याच्या आतमधूनच स्टार्ट घ्यायचा आहे. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होतोय सनी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, आउटसाइड एज, चांगला बॉल जरूर होता, फ्लाय स्लिपला बॉल जातोय. एक रन
या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन आणि एक रनने खातं खोलतोय मंगेश. टीमचा स्कोर पोहोचवतो 16 रन. सुरुवात अतिशय जबरदस्त. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात म्हणावं लागेल मयुरेश इंटरप्राइजेस आणि आर्यन इलेव्हननं भादवड टीमची. 16 रन, कुठलाही विकेट न गमावता. घेऊया छोटासाठी जे ब्रेक, ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बघू शकता कामन दुर्ग गाणं सुद्धा चांगलं लागतंय तानाजी पिक्चर मधलं. आणि हे जे गाणं आहे त्यानुसार आपण बघतो कामन दुर्गाचं हे चित्र दाखवलं. त्याच्यामध्ये पक्वा झेंडा फडक करत दिसतोय. पक्वा झेंडे या मैदानामध्ये फडकतात. त्यानुसार आपण बघतो कामन दुर्ग ज्यांना इतिहासामध्ये दोनदा आहे संभाजी महाराजांच्या काळामध्ये भिवंडी आणि कल्याण परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला होता. मोठा इतिहास आहे. आणि चिमाजी अप्पाने याच आणि ओरिजिनल नाम जर बघितलं आपण कामन बोलतोय. कामनचं परिसर आहे आणि कामन दुर्गावरून कामनचं नाव पडलेलं आहे आणि काम वन असं ओरिजिनल नाम आहे. विनय पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगलं टेलिकास्ट आमच्या टेलिकास्ट टीम द्वारा. एस जे ब्रदर्स ज्यांनी प्रथमच एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये संधी मिळालेली आहे हे लाईव्ह कव्हरेज करण्याची. आपलं चॅनल आहे ती चॅनलला प्रसिद्ध केलं जातंय. आणि अतिशय चांगलं टेलिकास्ट एच जे ब्रदर्स अँड कंपनी यांचं. खरोखरच वाखाण्याजोगी काम करताना दिसतात हे एच जे ब्रदर्स अँड कंपनी. विनय पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. गावदेवी यांकडून पहिलाच बॉल मंगेशसाठी. हो बॅट टू द बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून खेळला जातोय. सरळ बॅट नाही, लॉंगांचा फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग करतो, एकच रन मिळेल. फक्त स्ट्राईक रोटेट केली मंगेश यांनी कारण बाला इनफॉर्म बॅट्समन टच मध्ये दिसतोय बॅटिंग करत असताना. एक रननी स्कोर पोहोचतो 17/17 फॉर द लॉस. एक जमेची बाजू अशी की कुठलाही विकेट गेलेली नाहीये या ठिकाणी मयुरेश इंटरप्राइजेस आणि आर्यन इलेव्हन भादवड टीमचा. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर बॉलर विनय पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. रिव्हर्स शॉट केल्याचा प्रयत्न, चुकीचा बॉल निवडला आणि तळम्यांच्या फिल्डरने चांगला कॅच घेतला. एक खतरनाक बॅट्समन बा या ठिकाणी आउट होताना दिसतोय भादवड टीमचा. पण जातोय जयेश यांनी चांगला कॅच घेतला. जय यांनी आउट केलं बाळा याला जो खतरनाक ठरत होता आपल्या टीमसाठी. रविवारच्या दिवसामध्ये आणखीन एक एंटरटेनमेंट असेल. सुप्रसिद्ध आगरी कोळी गीतांचे गायक या ठिकाणी उपस्थित होणार आहे. एक जोडी असेल ती म्हणजे प्राची पारकर आणि जयेश पाटील. आणि जयेश पाटील याचा जर आपण विचार केला कुरले कुरले केसांची बाय जो फेमस गाणं आहे आणि खानेवडेच्या गावमध्ये ते गाण्याचं गायक या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यांचा लाईव्ह आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. रविवारच्या दिवसामध्ये फायनलच्या दिवसामध्ये हे आगरी कोळी गीतांचे सुप्रसिद्ध गायक आपल्या या स्टेजवर उपस्थित होणार आहेत. तर प्रेक्षकांनी निश्चितच या. विनय यावेळेस हलक्या हाताने फक्त टर्न केल्या बॉलला. मनकाट्याच्या सहाय्याने मिडविकेटला बॉल जातोय. एक रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. एक रनने स्कोरमध्ये बदल होतो. स्कोर पोहोचतोय 18/18 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. बालाचा विकेट गेल्यानंतर थोडासा संकटामध्ये जरूर सापडेल या ठिकाणी भादवड टीम. मात्र
प्रेम अपन बघतो, प्रेम याचा निश्चितच उच्चारणा केली होती कॅप्टन बाळा यांनी की हा एक अपकमिंग बॅट्समन आहे, एक चांगला बॅट्समन आहे, चांगली बॅटिंग करताना दिसतो, चांगला टच पण आहे या सीझन मध्ये. बघूया काय करतो या वेळेला. रिबसचा फटका गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर, फोर रन्स, व्हॉट अ स्ट्रोक. मंगेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय, बघितलं स्क्वेअरिश थर्डमॅनच्या दिशेने हा चौकार येतोय, स्कोर पोहोचतो 22 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. सुरुवात अतिशय चांगली आहे भादवड टीमची. ओ द विकेट निवी नाही. ओ यावेळेस विकेट फॉर बॉल टाकला होता बरोबर मधल्या स्टीवर होता, मात्र अतिशय चांगला इनसाइड आउट करून खेळला जातोय मिड ऑफच्या दिशेने. एक रन पूर्ण करतो मंगेश, एक रनने टीमचा स्कोर होतोय 23 रन्स. अतिशय चतुर यांनी बॅटिंग करताना दिसतोय, कारण जो बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर असेल त्या बॉलवर रिव्हर्स शॉट मारला होता. मात्र एक बाळा याचा आपण बघितला मिडल स्टंपच्या बॉलला, यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पायाला बॉल लागतोय, प्लम एलबी सापडत, पंचाचा बोट उंच जातोय आणि यावेळेस बॅट्समन आउट होतोय प्रेम. बघितलं आपण आणखीन एक विकेट जाताना दिसतोय एलबीडब्ल्यू चोरपेनी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 23 रन, 11.50 सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. माझ्या जोडीला आपण बघतोय प्रसाद परब सर, काय वाटतंय प्रसाद परब सर, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन्स. सुरुवात चांगली आहे. मी सकाळ साधारण एकच गोष्ट मला मी ऑब्झर्व्ह केली आहे मन की यामध्ये धावा भरपूर आहेत, मग तुमच्याकडे ती जिद्द असावी, तुमच्याकडे ते धमक असावी, तुमच्याकडे तशी पॅटिंग असावी, तुमच्याकडे ते पोटेन्शियल असावं, कारण प्रत्येक सामन्यामध्ये 50 पलीकडे धावसंख्या बघायला मिळाली आहे. प्रत्येक फलंदाज येतोय, अटॅकिंग क्रिकेट खेळतोय आणि तुझ्यात यशस्वी सुद्धा होतोय, चांगली बॅटिंग पाहायला मिळते सकाळ सत्रापासून आणि प्रत्येक फलंदाज एंटरटेन करतोय आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते की दोन षटकाखेर 11.5 ची गती राखली, 23 धावा कुठल्याच मैदानावर आणि हीच मात्र निरंतर चालू ठेवतील हा प्रयत्न करतील फलंदाज. बॉलिंग मार्क पर विशाल, यावेळेस बघितला पुल करण्याचा प्रयत्न, बेट होतो बॅट्समन, यावेळेस डॉट जातोय, स्कोर थांबला जातोय 23 वर 16 वर. बॉलर ज्याने पहिला डॉट बॉलने सुरुवात केलेली, अतिशय चांगला लेखा जोका जतीन देवलीकर नयन यांच्याकडून होताना दिसते या युवा सेना ट्रॉफी 2020 मध्ये. प्रेक्षकांची उपस्थिती थोडीशी कमी जरूर आहे, उन्हाचा तडाखा आहे आणि 12वी आणि 10वीची एक्झाम असल्या कारणाने थोडे प्रेक्षक या ठिकाणी कमी जरूर आहेत, मात्र युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक आहेत. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, यावेळेस अवाक्याच्या बाहेर बॉल होता, व्हाईटचा इशारा अंपायरचा, एक अतिरिक्त रन मिळेल, एक रनने स्कोर पोहोचतो 24 रन्स, 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बाद होणारे बॅट्समन बघितले आपण, बाळा जो कॅप्टन होता ज्याने चांगली सुरुवात केली होती, 14 वर बाद झाला आणि प्रेम फक्त 1 रनावर एलबीडब्ल्यूच्या रुपयाने आउट झाला होता. राईट आर्म ओव्हर द विकेटने विशाल, ओ चांगला फटका, कॅच होऊ शकेल मात्र नाही, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी थोडासा वाईट जरूर होता. एक रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन, एक रनने स्कोर पोहोचतोय 25 वर. कॅप्टन विशाल यावेळेस बॉलिंग करताना दिसतोय, एक चांगला बॉलर आहे, चांगली बॉलिंग लाईनअप आहे. जर 50 ते 60 धावा आल्या तर एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल, कारण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. विकेट कीपर बॅट्समन ज्याचं नाव दीपू आहे, चांगला बॅट्समन, त्यानंतर समीर सारखा चांगला बॅट्समन आहे, सागर सारखा चांगला खेळाडू आहे, देवेश आहे, सन्नी आहे. ओ चेप केले हवेमध्ये, कॅच होऊ शकतोय, लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय, सोप्पा कॅच होता लॉंग ऑफच्या फिल्डरला, विनोद याला चांगला कॅच पकडतो, आउट करतो बॅट्समनला. हिंदुस्तान के महानेता सर सेनापति बालासाहेब ठाकरे.
आणि बघितला पण फक्त हवेमध्ये चिपके होता बॅट्समन सागर याने. मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑफच्या जवळ बॉल जातोय, सहज सोपा कॅच. आणि हा 22वा बॅट्समन जो झिरोवर आउट झाला या युवा सेना ट्रॉफी 2020 मध्ये. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉलर विशाल, एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी. ओ खाली राहतो, सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. आणि या एंड कडून ज्या वेळेस बॉलिंग होते, मी भरपूर वेळा बघितलेलं मागील तीन टुर्नामेंट मध्ये, एक स्पॉट असा आहे की त्या स्पॉट वर बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहताना आपल्याला दिसतोय. डॉट बॉल, अप्रतिम कमबॅक आपल्या टीम साठी या ओव्हर मध्ये करताना दिसतो. विशाल फक्त 2 रन आतापर्यंत खर्च करतो 4 बॉल मध्ये आणि एक विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय हा बॉलर विशाल. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर, ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बाहेर मारा करतोय. व्हाईटचा इशारा अंपायरचा, एक अतिरिक्त रन पुन्हा एकदा मिळते. एक्स्ट्रा 0 पेने स्कोर पोहोचतोय 26 रन्स. विशाल कॅप्टन आहे आणि कॅप्टनची बॉलिंग या ठिकाणी करताना दिसतोय. पुढील जो मॅच आहे, दोन्ही टीमचा कॅप्टन रेडी राहायचा आहे. पहिला विजेता गावदेवी धानिव टीमचा कॅप्टन आणि गावदेवी ओली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचा आहे. ही 5 ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. पुलचा फटका यावेळेला मिड विकेटला येतोय. फिल्डर त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग सन्नी याची. एकच रन मिळेल, एक रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर पोहोचतोय 27 रन, 27. पुढील मॅच फक्त 4 ओव्हरचे होणार आहेत. नरे स्पोर्ट्स नाईट टुर्नामेंट मध्ये सुद्धा पहिले फ्रेश मॅच 5 ओव्हरचे होतात, शेवटचे दुसऱ्या इनिंगचे 3 मॅच 4 ओव्हरचे होतात. मात्र रोज लेट मॅच त्या ठिकाणी चालवतोय. 3 वाजता मॅच तिकडे संपतात सकाळी. राईट आर्म ओ द विकेटने विशाल, ऑफ स्टंपच्या बाहेर सुरेख मारा. थोडासा शफल झाला होता बॅट्समन, चांगली बॉलिंग करतोय. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहिला 27 रन्स. ज्या वेळेस आपण बघितलं 2 ओव्हर समाप्त झाल्या होत्या, 22 रन आले होते. या ओव्हर मध्ये फक्त 5 रन खर्च केल्या, 4 रन खर्च केल्या बॉलर विशाल. कॅप्टन आहे आणि कॅप्टनची बारी सांभाळली विशाल याने. ओवली टीमचा कॅप्टन आणि गावदेवी धानिव टीमचा कॅप्टन, दोन्ही टीम मध्ये गावदेवी नाव आहे. गावदेवी ओवली आणि गावदेवी धानिव दोन्ही टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉल दुसरा घेऊन जायचा आहे. जुना बॉल त्याच्यामध्ये असेल अंपायर. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर 27 रन्स. काय म्हणाल प्रसाद परब सर, ह्या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक केलं कॅप्टन विशाल याने. नाही, डेफिनेटली कॅप्टन नॉक महत्वाचा असतो. कॅप्टन एक असा खेळाडू असतो जो मात्र दिशा दाखवतो, दिशादर्शक असतो आणि आपल्या संघाला तो सावरतो. आणि तेच त्यांनी केलंय की अवघ्या 4 धावांचे षटक त्यांनी हाताळलं आणि खूप चांगली गोंदाजी केली. मगाशी म्हटलं की 2 षटका घेर 23 धावा 11.5 गती होती आणि त्यानंतर 4 धावा, त्यामुळे सरासरी जी 11.5 होती ती डायरेक्ट खाली आली ती 9 वर. याचं एकमेव कारण म्हणजे कॅप्टनची गोंदाजी, ज्याने मात्र खूप चांगली गोंदाजी करत असताना जी डिलिव्हरी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये वापरली जाते, म्हणजे गुड शॉटच्या, त्या गुड शॉटच्या डिलिव्हरी अप्रतिम मात्र टाकत असताना फटके मारू दिले नाही अजिबात आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे मात्र संगणकाने बजावली. गुड बॉलिंग, यस अप्रतिम बॉलिंग केली आपल्या टीमसाठी, चांगला कमबॅक केलं विशाल याने. तिसरा बॉलर होता आणि चौथा बॉलर कोण येतो बघूया. आतापर्यंत बॅटिंग पॉवरप्ले नाही घेतला ना, बॅटिंग पॉवरप्ले यावेळेस घेतला जातोय कारण शेवटचा ओव्हर होता. चौथ्या ओव्हर पर्यंत तुम्ही जर बॅटिंग पॉवर प्ले नाही घेतला तर तुमचा बॅटिंग पॉवर प्ले लॅप होऊ शकतो. पहिला ओव्हर कंपल्सरी मेंडेटरी पॉवर प्लेचा ओव्हर, त्यानंतर 2, 3, 4 मध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. पुढील मॅच फक्त 4 ओव्हरची असतील आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एकच पॉवर प्ले असेल आणि त्याच्यामध्ये 3 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. याची नोंद घ्यायची गावदेवी धानिव आणि गावदेवी ओळी या दोन्ही टीमने. आदेश पाटील येतोय बॉलिंग मार्कवर, एक चांगला बॉलर आहे.
अनुभवी बॉलर म्हटला जातोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमचा. आता जर आपण बघितलं तर निश्चितच या ओव्हर मध्ये कमी रन्स आल्या तर कमी रन्स पर्यंत रोखण्याचा जरूर प्रयत्न करताना दिसतोय. 50 ते 55 रन्स जर आले तर निश्चितच चेस करू शकते कारण चांगली बॅटिंग लाईन अप सुद्धा आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीम मध्ये. आपण मॅच बघतो देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा वर्सेस मयुरेश एंटरप्राइजेस आणि आर्यन 11 भादवड या दोन टीम मध्ये. सुरुवात चांगली केली होती बाळा याने, त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यानंतर मंगेशने रिव्हर्सचा एक जरूर चौकार मारला, त्यानंतर डॉट बॉल भरपूर खेळले. यावेळेस हवेत बॉल आहे, कॅच होऊ शकतोय, मात्र मिडॉनचा फिल्डर चुकतोय आणि हा बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन साठी ओवर आहे आणि त्याचा फायदा उचलताना दिसतोय बॅट्समन मंगेश. मंगेश एक चांगला बॅट्समन म्हटला जातोय भादवड टीमचा. आदेश पुन्हा बॉलिंग मार्कवर, पुन्हा एकदा चांगला फटका डाउन डी ग्राउंड, बॉल लॉंग अपाउंडी लॉगांच्या बाजून स्ट्रेट ड्राइव्ह, 6 रन साठी षटकार. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होताना दिसते बॅट्समन मंगेश याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दोन मोठे फटके, सरळ बॅटने चांगली बॅटिंग होताना दिसते आणि खरोखरच क्रिकेटमध्ये जेवढे तुम्ही सरळ बॅटने खेळाल तुम्हाला फायदा मिळू शकतो आणि तेच उदाहरण या ठिकाणी दाखवताना दिसतोय बॅट्समन मंगेश. 10 बॉल 18 ओव्हर खेळतोय. यावेळेस लेग ब्रेक बॉल होता, हवेत बॉल आणि मिस अंडरस्टँडिंग शॉट, एक्स्ट्रा गोचा फिल्डर त्या ठिकाणी होता. कॉलिंग जर होऊ शकला असता तर विनोद हा कॅच सहज गती घेऊ शकला असता, मात्र कॉलिंग नव्हतं दोन फिल्डर मध्ये, त्यामुळे हा कॅच सुटतोय. एक जीवनदान मिळतो बॅट्समन मंगेशला. टीमचा स्कोर होतोय 38 रन, 38 रन्स फॉर द लॉस ऑफ 2-3 विकेट्स. भादवड टीमचा हा स्कोर आहे. बाजू बदलून आणि बघितलं मध्यम तेज गतीची बॉलिंग करतोय, यावेळेस लेग ब्रेक टाकतोय. टॉप एच यावेळेस दीपू बॉल खाली, विकेट कीपर कुठली चुकी नाही आणि बॅट्समन वर हा चौथा बॅट्समन आउट होतोय. 23वा हा बॅट्समन जो शून्यावर आउट झालेला आहे. बघूया यावेळेस नवीन बॅट्समन जाताना आपल्याला दिसतोय तुषार. बॉलिंग मार्कवर असेल बॉलर आदेश. स्ट्राइक एंड वर मंगेश, जो चांगला बॅट्समन नॉन स्ट्राइक एंडला आहे मंगेश. तुषार स्ट्राइक एंडला आहे. यावेळेस खेळला जातो बॉलला डीप मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर तैनात, चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर विशाल, जो कॅप्टन आहे या टीमचा. जबरदस्त बॉलिंग केली विशाल याने. एकच रन मिळते, 1 रनने स्कोर 39 वर पोहोचतोय मयुरेश एंटरप्राइजेस आणि आरिवन 11 भादवड टीमचा. सुरुवात चांगली झाली मात्र त्यानंतर आपण बघतोय या ओव्हर मध्ये जरूर रन येताना दिसतात. ओ सुरेक डेलेवारी, अप्रतिम डेलेवारी, थोडासा लेग कटर बॉल टाकला होता, डॉट बॉल. पहिल्या दोन बॉल मध्ये 10 रन्स आल्यानंतर काय जबरदस्त कम बॅक केलं आदेशाने. दोन्ही प्रकारची बॉलिंग करतो सचिन तेंडुलकर प्रमाणे. सचिन तेंडुलकर मध्यम तेज गतीचा सुद्धा बॉलिंग करतो आणि लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक सुद्धा बॉलिंग करतो. त्याप्रमाणे बघितलं पहिल्या दोन बॉलवर दोन मोठे फटके जर लागले त्यानंतर लेग ब्रेक बॉलिंग केली नाही आणि फक्त 4 बॉलमध्ये 1 विकेट घेतला, 2 रन खर्च केला, एकंदरीत 12 रन या ओव्हरमध्ये खर्च केल्या. स्कोर आपण पहिला भादवड टीमचा 39 रन स्कोरबोर्ड आपल्याला दिसतोय. काय म्हणाल सर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर? निश्चितच 4
ओवर झालेला आहे. शेवटचं एक ओवर शिल्लक. आतापर्यंत आपण बघतोय जवळजवळ 10 च्या आसपास सरासरी राखताना दिसतोय या ठिकाणी. नवीन बॅट्स बॉलर येतोय विशाल कॅप्टन, ज्यांनी चांगली बॉलिंग केली होती. फक्त 4 रन खर्च केले होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा त्याच एंडकडून म्हणजेच व्हीआयपी डाईस एंडकडून बॉलिंग करताना दिसतोय बॉलर विशाल. शेवटचं ओव्हर स्लॉगवर आणि शेवटचं ओव्हर टाकणं म्हणजे खरोखरच एक जिम्मेदारीचं काम असते आणि कॅप्टननी स्वतःवर जिम्मेदारी घेतलेली आहे. पहिलाच बॉल घेऊन जाईल सेकंडला बॅट्समन तुषार. त्यावेळेस स्लाइस केला जातोय, बॉल जातोय गली रिजन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात, चांगली फिल्डिंग, एकच रन मिळेल. स्कोर पोचतो 40 वर. 5 बॉल अद्याप शिल्लक या इनिंग मधले. आणि आता आपण बघतोय स्ट्राइक एंड वर येतोय बॅट्समन मंगेश, जो सलामीचा बॅट्समन आहे, ओपनिंग बॅट्समन आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार मंगेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहे. हा बुलेटचं जे अरसा आहे थोडंसं क्लोज करायचं आहे. ज्याची कोणाची गाडी असेल ती जप्त केली जाईल. लवकर अरसा क्लोज करायचा आहे. बटासेटची गाडी आहे, द गोल्डन मॅन ऑफ कॉमन. ओ यावेळेस पंच केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डिंग बघितले अप्रतिम. एकच रन मिळेल. आदेश त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. 1 रनने स्कोर 41 वर पोहोचतोय. काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे मी म्हणेन या ठिकाणी देवेश स्पोर्ट्स माल्जीपाडा टीमने. कमी रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर आहे. अद्याप ही 4 बॉल शिल्लक आहेत. तुषार स्ट्राइक एंड वर चांगला ड्राईव्ह आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉलला खोदून काढला जातोय कॉ कॉर्नरला. फिल्डर मात्र तैनात सने. त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल थोडी झाला होता आणि या ठिकाणी 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. तुषार आपला पोचतोय 4 वर आणि टीमचा टोटल पोचतोय 43 रन. 43 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 3 बॉल अद्याप शिल्लक. बघूया किती रनचं टार्गेट देतील या ठिकाणी भदवड टीम माल्जीपाडा टीम समोर. युवा सेना ट्रॉफी मध्ये सर्वच्या सर्व टफ टीम आपल्याला दिसतात. चांगला फटका इनफील्डच्या वरून एक्स्ट्रा गावाच्या दिशेने आहे. गॅप मध्ये खेळला जातोय. 2 फिल्डर धावतात. आदेश शेवटच्या क्षणामध्ये चांगली फिल्डिंग करतोय. बॉल फेकला जातोय त्याच्या अगोदर. या ठिकाणी बघूया आपण 2 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 2 रननी स्कोर पोचतोय 45 रन. इनसाइड आउट करून खेळला होता. एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावर हा शॉट अप्रतिम शॉट आपल्याला पाहायला मिळाला तुषाराच्या बॅटमधून. तुषार पोचतोय 6 वर आणि टीमचं टोटल होतोय 45 रन्स. 2 बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला जातोय. मिडॉनला बॉल येतोय विनोद त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, एकच रन मिळेल. थ्रो सुद्धा अप्रतिम. चेतन होता या जागी लॉग ऑनला. धावसंख्या 46 वर पोहोचते. अंतिम बॉल शिल्लक. निश्चितच 50 आतमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी ठरतो की नाही बघूया. मोठा फटका जर लागला तर 50 वर, सिंगल डबल जर आल्या तर 50 आतमध्ये. देवेश स्पोर्ट माल्जीपाडा चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, जबरदस्त परफॉर्मन्स, चांगलं प्रदर्शन माल्जीपाड्याचा. ओ डॉट बॉल यावेळेस ओव्हरची समाप्ती. आणि फक्त बघितलं आपण 46 धावांवर रोखलेला आहे या ठिकाणी देवेश स्पोर्ट्स माल्जीपाडा टीमने मयुरेश इंजर पाजेस आणि आर्यन 11 बाधवन टीमला जिंकण्यासाठी 47 रनचं टार्गेट असेल. टॉससाठी यायचं दोन्ही टीमचा कॅप्टन गावदेवी ओली आणि गावदेवी धानिम. एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आपण बघणार आहोत जयेश पाटील आणि सूरज म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघणार आहोत विश्वनाथ जाधव आणि जय विश्वकर्मा आसिफ सारखे खेळाडू. जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा कॅप्टन टॉससाठी या.
डीजे नेक्स्ट मैच फक्त चार ओवर चा मी विनंती करतो राहुल पाटील यांना की त्यांच्या शोभा हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा येतात. वेलकम कवदेवी ओली टीम, वेलकम कवदेवी दानिव टीम. टॉस केला जाईल एका बाजूने शिवसेना आणि दुसऱ्या बाजूने युवा सेना. दोन्हीपैकी एक आपण कॉल करणार आहोत. राजदीप कॉल करतील. शिवसेना कॉल आहे, शिवसेना चाललेली आहे म्हणजे टॉस जिंकतोय तो ओली टीम. खूप खूप धन्यवाद राहुल पाटील. आपण टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय. यावेळेस किती रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या टीम मध्ये जय सरकार चांगला बॅट्समन आहे, आसिफ आहे, त्यानंतर नंदू पाटील आहे आणि एक जबरदस्त बॅट्समन तो म्हणजे विशू. आम्ही कमीत कमी धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. यावेळेस काय चेंजेस असेल तुमच्या टीम मध्ये? काहीच नाही. पहिला मॅच खेळल्यानंतर कसे वाटले, विकेट कसं वाटते हे आयोजन? खूप छान पिच आहे आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. एक टप्प्यात मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. आसिफ आपने टॉस हारा आहे, टॉस जीतो तर काय लेते? बॅटिंग ही लेता. बॅटिंग ही आई है तो टार्गेट देना चाहेंगे. चार ओवर में क्या लग रहा है, कितने रनों का टारगेट सेफ रहेगा? 60 से 70 तक ही देंगे. यस, पहले मुकाबले में अच्छा टारगेट आपने सेट किया था, इस वक्त भी 60 के 70 की अपेक्षा है. अब कुछ चेंजेस है आपके टीम में? कोई चेंजेस नहीं. कैसा लगा पहला मुकाबला खेलने के बाद इस विकेट के ऊपर? बहुत ही अच्छा लगा. बहुत बहुत धन्यवाद और बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे तो गावदेवी ओली टीम ने आणि त्याने पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. बॅटिंग असेल ती गावदेवी दानिव टीमची. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत जबरदस्त कॉमेंटेटर्स प्रसाद परब सर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू, धन्यवाद हेमंत. मी मगा सुद्धा उल्लेख केला की प्रत्येक सामन्यामध्ये पगाच्या आपण सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर पहिले तीन सामने ही 50 पलीकडे जावसंख्या नोंदवली गेली आहे. पण या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळते की देवेश स्पोर्ट्स माजलीपाड्या संघाने मात्र इथे 46 जावसंख्या रोखलं. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे गोलंदाजांची. ते कौतुक अस्बत कामगिरी आमचे मगाशी मी जो उल्लेख केला म्हणजे संजय म्हात्रे जीवचंद्रचे जे खूप चांगले स्कोर आहेत. मगाशी मी जेव्हा नयनशी बोलत होतो त्यांच्या स्कोरिंगबद्दल आम्ही चर्चा करत होतो, मी उल्लेख केला की आपल्याच विभागातले जीवचंद्रे खूप चांगले समालोचक संजय म्हात्रे जे सुप्रीममध्ये समालोचक स्कोरिंग करतात, गुणसंख्यांकन करतात आणि एक MCC ऑफची स्कोलर आहेत. त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की हाच तो संघ आहे माजलीपाडे या संघाने योगेश स्वर्गीय योगेशमती चषक जीवचंद्र येथे 2020 याच वर्षामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जो या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 47 धावा पाठलाग करण्यासाठी त्याच्या हातमध्ये उतरला. पहिला चेंडू मिस टाइम, समोर खेळत बघायचं आहे. क्षेत्रशक दूर झेलवणार का, प्रयत्न चांगला होता. चेंडू फिनिश झाला नाहीये समोरच्या एंडने. खातं उघडते वेगाने आकडे देत असताना दीपू आणि दीपूच्या सोबत विशाल आले आघाडीला. देवेश स्पोर्ट्स माजलीपाडे या संघाकडून दोन धावांनी तो खातं उघडतोय. देवेश स्पोर्ट्स माळजीपाडा स्पोर्ट्स माळजीपाडा पुन्हा मिस टाइम. पण चेंडू उंच भरपूर गेलाय. क्षेत्रशक दूरवर न आले तर डीप मध्ये जज करतायत आणि ड्रॉप मिस्टेक्स सातत्याने चुका होत आहेत. पहिला चेंड निश्चित म्हणे की अवघड होता थोडासा, पण हा क्षेत्रशक जो जी टीम मध्ये आला तो डीप मधून चेंडू बरोबर चेंडूच्या खाली जज खूप चालू करत असताना तिथे झेल सोडतोय. मिस्टेक करतोय दीपूचा, झेल सोडलाय. धावसंख्या दाफलकर 4. दीपू जो एक आक्रमक फलंदाज आहे, पहिल्या चेंडूपासून तो आक्रमण इथे करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज या षटकात तुम्ही पाहतात गोलंदाज येथे प्रेम मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघाकडून. ओ द विकेट ऑन साइड प्लेस केलाय. मिडॉल क्षेत्रशक येत आहे, डीप मधून चेंडू उचलतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि स्ट्राइक रोटेट झालाय ते फलंदाज विशालकडे. माफक लक्ष आहे 47 धावेंचं, पण बघायचं गोलंदाज ते लक्ष आपल्या गोलंदाजीतून मोठं करणार का.
प्रेम पहिल्यांदाच या षटकात समोर जाईल तो स्ट्राइकिंग एंडला उजवाचा फलंदाज विशाल. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू सरळशीत निघून जातोय. गुड बॉलिंग, गुड लेनचा वापर करतायत. तिथून चेंडू बाउन्स करतायत, उच्छाल देतायत, राईज करतायत डिलिव्हरी. युवा सेना चषक तुम्ही पाहताच स्पर्धेचा दुसरा दिवस. एकूण पाच दिवसांचा कालावधी असली क्रिकेट स्पर्धा. पाचव्या पर्वात स्टीअर केला चेंडू अभिमेद खेळ क्षेत्र तिथे येत आहेत. प्रयत्न चांगला होता, त्याच्या हातात चेंडू ब्रश होऊन मागे निघून जातोय. बॅकअपला क्षेत्रशी जोपर्यंत तिथे पोहोचेल पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, पंचाचा इशारा, चौकार. रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा. थँक यू. इज द 28th नंबर ऑफ बॅट्समन हु ओपन द अकाउंट विथ द फोर. 28 ऑफ फलंदाज या स्पर्धेमध्ये अवघ्या दुसऱ्या दिवसात चौकारने खातं उघडणारा. प्रेम कॉमेंट बॉक्स सेंड करून उजवाताने ओ द विकेट. गोडलेनचा चेंडू होता, थोडेसे मागे थांबले, ऑनसाईडला प्लेस करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. तरी सुद्धा एकदा तिथे कंप्लीट करतात फलंदाज. चिकी सिंगल कंप्लीट केले, धावसंख्या दिली 11 धाव फलकावर. मला सांगतात नयन दुहेरी अंकामध्ये 10 धावा, चांगली सरासरी राखली आहे मैदानावर. कारण गरज येते मैदानाच्या आतमध्ये 9.60 47 धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना शिवसेना युवा सेना यांच्या माध्यमातून स्पर्धेचं खूप चाललं आणि नेत्रदीपक आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. निसर्गरम्य असं हे ठिकाण, हे मैदान, पोमण बॉईज पोमण क्रिकेटचं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. निसर्गरम्य यासाठी म्हटलं कारण कॉमेंट्री करत असताना समोर आम्हाला डोंगर पाहायला मिळत आहेत आणि डोंगराच्या कुशीमधले बसलेलं हे मैदान. आणि खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून युवा सेना चषक 2020 पाचव्या पर्वात पाहायला मिळत आहे. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत तुम्ही पाहतात शशिकांत पाटील, भरत म्हात्रे, सुनील मिश्रा, वैभव म्हात्रे. खूप चांगली कामगिरी सर्व आमच्या आयोजकांची. एका षटकाखेर धावसंख्या दाफल कर 10. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतात ते बाळा तरे. हे खूप चांगले ऑलराऊंडर आहेत बाळा तरे. सज्ज होत आहेत ते गावदेवी एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. काय योगा एक बघा, गावदेवी ओवळी नंतर फेणार आहे, नंतर गावदेवी धाणीव खेळणार आहे आणि गावदेवी एंड करणं गोलंदाजी केली जाते. एकमेकांसमोर फाईट खूप चांगली पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून प्रेक्षक ही स्पर्धा बघतायत. पुढचा सामना बघायला विसरू नका. जे दोन व्यावसायिक खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात, जे आता मात्र या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळतील. गुड बॉलिंग, चांगला चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, बाळा तरे छाप सोडत असताना आपल्या गोलंदाजीजी. पहिल्या चेंडू गुडलेनचा वापर केलाय. 17 गोलंदाज स्पर्धेमध्ये जो आपल्या षटकामधला पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. जयश पाटील, विश्वजित, विश्वनाथ जाधव एकमेकांसमोर खेळतील आणि लगेचच संध्याकाळी एकत्र सुद्धा खेळतील. बॅकफुटला त्यामुळे थोडासा चेंडू स्विंग होतोय. क्षेत्रक्षक डीप एक्स्ट्रा कवरला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 10 फरक 11. पालघरच्या स्पर्धेमध्ये पालघरचेच काही खेळाडू जे थेट उपांत्यपर्यंत तिथे पोहोचले आहेत. दुसऱ्या दिवशी मी तुम्ही पाहिलं उमर 11 ऑलरेडी रिच इन द सेमीफायनल. कालचा दिवस रायगडने गाजवला आणि आजचा दिवस बघायचा विनर स्पोर्ट्स नालासोबतचे खेळाडू खेळतील त्या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट ऑन साईडला पुलचा फटका, एक बाउन्सर चेंडू होता, चेंडूला ताबडतोब ऑन साईडला पुल करतायत. सरप्राईज डिलिव्हरी होती कारण चेंडू राईज झाला अचानक आणि खूप चांगला पुलचा फटका. स्कोर मूव्ह ऑन 12 रन. बाळातरे काय खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. भादवड ऑन साईडला जाऊन डान्सिंग जातो, विकेट ऑन साईडला गॅप मध्ये खेळलेत, चांगला फटका, चेंडू सीमारशी मारत होते, पंचांचा इशारा येतो या चेंडूवर, चौकार. महाराष्ट्राचा
रंग महाराष्ट्राचा, रंग या मैदानाचा, रंग आमच्या या भगव्या ध्वजाचा, रंग मराठी मनाचा, रंग भगवा। मी मराठी, माय मराठी। बॅकफुट लागले, अपेश खेळ दशदशक जज करताय, चेंडूवर आले होते, बघितलं की सूर्याची किरण सुद्धा डोळ्यासमोर येत आहे, चेंडू सुद्धा येतोय। अशा मोमेंटला एकाद्रे सूर्य झाकवला आणि एकाद्रे खूप चांगला जज केला इथे आणि खूप चांगला जेल टिपलाय। फलंदाज बाद कॅप्टननेच कॅप्टनची विकेट घेतली आहे बाळातरेने। कॅप्टन बॅक टू द पवेलियन मालजीपाडा। संजय म्हात्रे जे स्पर्धेचा आनंद सुद्धा घेतात युट्यूबच्या माध्यमात, त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत। एमसीए स्कोरर सुप्रिमो चषकाचे स्कोरर त्यांनीच माहिती दिली। स्वर्गीय योगेश स्मृती चषक जूचंद्र 2020 क्रिकेट स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता हाच मालजीपाडा संघ। थोडंसं अपिश खेळतात पॉईंट रिझनमध्ये, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हर शकवर पॉईंट रिझनमध्ये, तिथून एकदा अंकित केली, धावसंख्येला दिला आकार धावफलकावर, तो 17 धावसंख्येवर चांगलं षटक हाता आलंय। ते गोलंदाज बाळातरेने अवघ्या 7 धावा खर्च केल्या, 47 धावसंख्येचं लक्ष आहे, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 18 चेंडू आणि 30 धावांची रिक्वायर्ड रन रेट 10 रन पर ओव्हर। प्रथम पारदोषी गॅस स्पर्धेचं रोख रुपये 1,11,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचा पारदोषी गॅस रोख रुपये 50,011 रुपये, तिसऱ्या क्रमांकाचा पारदोषी रोख रुपये 25,011 रुपये, चौथ्या क्रमांका सुद्धा पारदोषी सेम आहे, सारखं आहे 50,011 रुपये 25,011 रुपये। आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजी काही पारदोषी गॅस स्पर्धेमध्ये आहेत, त्याचबरोबर काही आमच्या लाडक्या रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये आकर्षण आहेत, म्हणजेच लकी ड्रॉ। आणि भरपूर पारदर्शक मागाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला हेमंत पाटील यांनी की या स्पर्धेमध्ये भरपूर पारदर्शक आमच्या रसिकांसाठी सुद्धा आहेत आणि त्याचा आनंद तुम्ही घ्या आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही भाग्यवान विजेते होऊ शकता या सर्व पारदर्शकांचे। युवा सेना चषक 2020 सन्माननीय आदित्यजी ठाकरे युवा सेना अध्यक्ष, सचिव पूर्वेजी सरनाईक, बोथ आर व्हेरी गुड क्रिकेटर इन द टेनिस बॉल। गोलंदाज सज्ज होते तो प्रेम पुन्हा एकदा ज्या षटकात त्याने 10 धावा खर्च केले होत्या आणि पुन्हा त्याच्यात विश्वास दाखवला संघनायकाने। सबमरीन चेंडू टप्पा पडल्यानंतर अपेक्षाप्रमाणे चेंडू जास्त उसळी घेत नाहीये, बाउन्स होत नाहीये। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दीपू आहेत, 18 गोलंदाज या स्पर्धेमध्ये, ज्याने षटकाची सुरुवात डॉटने केली आहे। प्रेम थांबून खेळायचा प्रयत्न होता, मिस टाईम होतोय फटका, सर्कलच्या आतमध्ये चेंडूज लँड होते, मिडॉन मध्ये शतकी देत आहे, चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत एकच धाव। दीपूच्या बॅट पण तशी हवी तशी फटकेबाजी झाली नाहीये, खास करून पॉवर प्ले मध्ये मोठे फटके आलेले नाहीयेत मैदानावर। असा आपल्याला हा सामना पाहिल्यामध्ये तो म्हणजे चौथा ज्यामध्ये तिसऱ्या षटकात पॉवर प्ले घेतला गेला नाहीये। आतापर्यंत आपण मागच्या 3 सामन्यात बघितलं की तिसऱ्या षटकामध्येच पॉवर प्ले घेतले गेलेत, बॅटिंग पॉवर प्ले। हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, खराब चेंडू, व्हाईट बॉल, नो बॉल कॉल केला, येस, कारण क्रीजच्या बाहेर पिचिंग झालाय चेंडू, त्यामुळे पंचाने हा नो बॉल कॉल केला, फ्री हिट असेल तो फुटचा चेंडू। फ्री हिट होतं, समोर खेळलेत, शेतशक जज करतात, डीप मध्ये आहे, चेंडू उचलत आहेत आणि जेल ड्रॉप झालाय, कारण फलंदाज बासू झाले नसते कारण फ्री हिट होतं, त्यामुळे या 2 धाव येतात या चेंडूवर। बोलर प्रेम 21 धाव
धावसंख्या 21 धावा 47 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे पण त्यासाठी सुद्धा स्ट्रगल करावं लागतंय ते फलंदाजांना. विकेट इन स्विंग करायचा प्रयत्न होता पण चेंडू भारून आतमध्ये येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. तर सॅटर्डेला तुम्हाला निश्चित एक घमासान युद्ध पाहायला मिळेल 8 संघांमध्ये. सरळ रेषे चेंडू निघून जातोय. पहिला सामना असेल तो शनिवारी फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड विरुद्ध चॅम्पियन स्पोर्ट्स कांदिवली, रणजित स्पोर्ट्स कासरवडली विरुद्ध जॉली बॉयज मुंब्रा, सुनील स्पोर्ट्स वाघबीळ विरुद्ध जितू पॅकर नवघर आणि अष्टविनायक नायगाव विरुद्ध गोडबंदर बॉयज असे एकूण सामने असतील ते म्हणजेच शनिवारी. समोर खेळायचा प्रयत्न बघायचा आहे. गोलंदाज हळूहळू मागे जातात. प्रेम झेल स्वीकारणार का? गुड कॅच. चांगला प्रयत्न. झेल स्वीकारलाय. दुसऱ्या षटकात ते काल याचं उत्तर देत असताना आधी त्यांनी षटक हाताला खूप चांगली गोलंदाजी केली पण या षटकात 10 धावा, या षटकात कंजूस गोलंदाजी आणि एक विकेट सुद्धा आपल्या नावावर केलाय. गुड बॉलिंग. पाच धावा खर्च केले, दोन त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात मध्ये आहेत आणि काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलंय, मोमेंटम दिला आपल्या संघाला तो म्हणजेच मयुरेश एंटरप्राइजेस भादवड्या संघाला गोलंदाज प्रेमने. गुड बॉलिंग. धावसंख्या 22. लीडिंग एज चेंडू हवेमध्ये, मिस टाइम होतोय. जज करतोय फाईन लेगला आणि ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. कौतुक व्हायला पाहिजे तर प्रेमचं. काय गोलंदाजी केली आहे, डॉमिनेट करणारी गोलंदाजी. झेल महत्वाचा होता, झेल घेणं खूप महत्वाचं होतं कारण गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावत आहेत. या षटकात मोमेंटम मिळाला, खूप चांगली गोलंदाजी केली, डॉमिनेट करणारी गोलंदाजी, जखडून ठेवणारी गोलंदाजी आणि तिसऱ्या षटकात काय रिप्लाय देत असताना प्रेम आपल्या गोलंदाजीतून एक वेगळी छाप सोडतोय. 3 धाव मिळते त्या चेंडूवर आणि 3 धावच्या मैदानी धावसंख्या सरकते पुढे. धावफळ करते एकूण 2 धावा कारण मला दोन्ही आमचे गुणसंग्रह सांगतात की जर जास्त वेळ गेला निश्चितच पण फक्त 2 धावा मिळतात या चेंडूवर आणि 2 धावच्या मध्ये धावसंख्या सरकते ती 24 धावा धावफलकावर. चांगली षटक, चांगली गोलंदाजी. मागच्या 3 षटकात फक्त 24 धावा, 8 सरासरी पाहायला मिळते. लक्ष आहे ते 47 धावांचं सामना जिंकण्यासाठी. अजून मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 12 चेंडूमध्ये 23 धावांची. गोलंदाजांनी सामना मोठा केला असं मी निश्चितच म्हणेन, खास करून प्रेमचं कौतुक करेन. 2 षटक हात आली, एकही निर्धावन नाही, धावा खतरे केले त्या 2 षटकामध्ये 17 एक गडी बाद केला आणि त्याचबरोबर बाळदरेचं षटक अवघ्या 7 धावेंचं एक चौकार येऊन सुद्धा एक त्याने गडी सुद्धा बाद केला त्या षटकामध्ये. मोमेंटम बाळाने दिला, 7 धावा खर्च करून एक गडी बाद केला, त्याच्या पावलावर पाऊल ठेवले ते फल गोलंदाज प्रेमने. 7 धावा खर्च केला, एक गडी बाद केला. बघायचं पंच काहीतरी सिग्नल करतायत. येस, बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन कारण या षटकात घेतला नाही तर तो लॅप्स होणार. 12 चेंडू 23 धावा. दुसऱ्या फेरीला लगेच सुरुवात होईल. गावदेवी धानी विरुद्ध गावदेवी ओवळी या दोन संघांमध्ये. मगाशीच मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की जे खेळाडू सातत्याने व्यावसायिक खडाव संघामधून विनर स्पोर्ट्स नालासोपारा संघामधून एकत्र खेळतात ते मात्र आता एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. चांगला कॉन्टेस्ट असेल, दोघांमध्ये फाईट पाहायला मिळेल. जयेश पाटील विरुद्ध विश्वनाथ जाधव आणि संध्या सत्रामध्ये पुन्हा एकदा एकत्र येतील ते पालघरच्या SPP चॅम्पियन्स ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेमध्ये. गोलंदाज मंगेश स्ट्रायकिंगला, समीर नॉन स्ट्रायकिंगला दीपू, नवीन आले फलंदाज मी आता स्ट्रायकिंगला समीर पाहायला मिळत आहेत. ही ऑल्सो प्लेइंग विथ द ग्लोव्ज. बॅटिंग पॉवर प्ले आहे त्यामुळे आपण पाहतोय डीप मध्ये खेळाडू आहे
तो म्हणजे स्क्वेअर लेगला एक खेळाडू लॉन्ग ऑनला आहे, एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पेट्रोलिंग करतायत. बघायचं पॉवर प्लेचा उपयोग करणार का या षटकात. पॉवर प्लेचा षटक हातात गोलंदाज या षटकामध्ये मंगेश, सामोरे जातील ते समीरला. 12 चेंडू 23 धावेंची गरज. बॅकवर्डला गेले, स्टिअर केले चेंडूला, गॅपमध्ये खेळले, पॉईंट मध्ये बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जातोय, मिळते एकच धाव. बघायचं पॉवर प्ले जो कॉल केला बॅट्समॅनने तो योग्य निर्णय आहे का या षटकामध्ये. धाव संख्या 10 ऑफरकर 25, 11 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावेंची. 11 47 धावसंख्येचा पाठलाग सुद्धा करताना तिथे स्ट्रगल करावं लागतंय, झगडावं लागतंय मालजीपाडा संघाच्या फलंदाजांना. ऑफस्टनच्या बाहेरचा चेंडू इनस्विंग होतोय, गुड बॉलिंग. स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि तिथून सरप्राईज केलंय ते फलंदाजाला. गुड बॉलिंग फ्रॉम मंगेश. दहा चेंडू आणि गरज आहे ती 22 धावेंची. ऑनसाईडला प्लेस केल्या, गॅपमध्ये खेळलेत, चेंडू मात्र वेगाने मात्र ट्रॅव्हल होतो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. संघर्षमय फटका, चौकार. युवा सेना, युवा सेना, हे आला आला कोण आला, युवा सेनेचा पाक आला, ओ ताकदीशी आमचाच बोलबाला, युवा सेनेचा पाक आला. थँक्यू. धाव संख्या 29, 18 धावींची अजूनही गरज आहे, चेंडू शिल्लक राहिले ते 9. स्टेअर केलाय चेंडूला, आउटसाइड एज मागे जातो चेंडू अँड गुड फिल्डिंग. गलीमध्ये चेंडूला स्टॉप केलाय, मी तिथे फक्त एकच धाव. समीर सायगेडला येत आहेत, दीपूकडून आपण एक चौकार बघितलाय. दीपू आघाडीला आलेत मैदानावर, स्ट्राईक फलंदाज आहेत. दोन गडी आतापर्यंत बाद झालेत ते मैदानावर मालजीपाडा संघाचे. 8 चेंडू आणि 17 धावींची गरज. ओव्हर मिच होत, बॉटम हँडचा वापर केलाय. लास्ट मोमेंटला फटका चेक केला कारण स्लोअर वन चेंडू होता. हवेचा वेग सातत्याने बदलतोय, दिशा बदलतोय. सकाळ सत्रावरून जर पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गावदी बेनकडे हवा जास्त वेगाने होती, पण ती हवा थोडीशी आता क्रॉस होते, डोंगराकडे हवा वेगाने जाते आहे. 7 चेंडू 16 धावेंची गरज. मिस टाइम झाला फटका, क्षेत्रक्षक जज करतात शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि शॉर्ट कव्हर ना खूप चांगला झेल तिथे टिपलाय फलंदाज बाद. ए भगवे हमसे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, अरे भगवे हमसे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना तुला. सामना लगेच सुरू करायचा, जवळजवळ 4 वाजलेत आणि पहिल्या फेरीतले सामने अजून सुरू आहेत. 6 चेंडू आणि आता मात्र गरज आहे मैदानाच्या आतमध्ये ती 17 धावेंची. 16 धावेंची. 6 चेंडू आणि 16 धावा. मागची 3 षटकं
मोमेंटम देणारी आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. मयुरेश फाउंडेशन, मयुरेश एंटरप्राइजेस भादवड या संघाला, कारण दुसऱ्या षटकात 7 धावा बाळदराने खर्च केला, त्यानंतर पुन्हा त्या प्रेम आले, त्याने सुद्धा 7 धावा खर्च केला, एक गडी बाद केला, आणि मागचा षटक मंगेशाने सुद्धा मात्र 7 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केलाय. 47 धावसंख्या असून सुद्धा या धावसंख्या आम्ही डिफेंड करू शकतो ही ताकद मला गोलंदाजीतून पाहायला मिळाली, प्रेम मंगेश आणि त्याचबरोबर बाळदरेकडून गुड बॉलिंग. निर्णायक 6 चेंडू आणि 16 धावांची गरज, चांगला कॉन्टेस्ट. मध्ये समीर आणि नवीन आले फलंदाज स्ट्रायकिंग आहे, तुम्ही बघत आहात. विनय पाटील खूप मोठी जबाबदारी दोघांवर, समीर आणि विनय पाटीलवर. या 6 चेंडूत 16 धावा करायच हव्या सामना जिंकण्यासाठी. तुषारचा हा चेंडू सर रेषेत निघून जातोय, डॉट बॉल, प्रेशर ऑन द बॅट्समन. 19वा गोलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत स्वतःच्या गोलंदाजीची सुरुवात डॉटने करतोय. 5 चेंडू आणि 16 धावा, समीकरण अवघड होत चाललंय ते मालजीपाडा संघासाठी. माफक धाव संख्या होती पण तिथून सुद्धा डिफेंड करण्याची ताकद ठेवत आहेत भादवड संघ. लीडिंग एज, चेंडू हवेमध्ये, झेल होणार का आणि इथे ड्रॉप. 3 खेळाडू सरसावले होते झेल घेण्यासाठी पण एकाच्या हाताला यश लागत नाहीये, ड्रॉप, झेल ड्रॉप होतोय आणि एक धाव मिळते या चेंडूवर. धाव संख्या 32, 32 धावा, 15 रिक्वायर फ्रॉम द फ्लोर. समीरला स्ट्राईक मिळाले, बघायचं समीर इथे मात्र काय उत्तर देणार. ही ऑल्सो प्लेइंग विथ द ग्लोव्स, ग्लोव्स मुळे एक तर काय होतं की हाताला घाम सुद्धा सुटत नाही आणि बॅटला ग्रीप चांगली मिळते, बघा तो प्रयत्न इथे करणार का. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे, 2 षटकार 1 चौकार सामन्याचं चित्र बदलवू शकतात. तुषार ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, हा मात्र चेंडू खराब आहे, पंचांकडून राईट सिग्नल, व्हाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करताय साधने तुषार, कुठलाही चेंडू मिडल स्टिकवर लेग स्टिकवर टाकत नाहीये जिथे मात्र मोठा फटका पाहायला मिळेल, त्यामुळे डोक ते मात्र चाणाक्षण इथे गोलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतायत. धावसंख्या 33, चिल रिक्वायर 14 फ्रॉम द फोर. हो चांगला चेंडू समीर साठी, फलंदाज वेगाने येत होते पण नकार दिलाय तो समीरने, बघायचं समीरने कॉन्फिडन्स दाखवला चेंडू मात्र त्याच्यात जाऊन चेहऱ्यावर तो थोडासा आदळतोय पण जास्त काही मोठी दुखापत नाहीये. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मागच्याचे कित्येक सामने मी बघितलेत, मला अजूनही तो ठाणा विरुद्ध रायगडचा सामना आठवतोय आणि जीवितने ज्याप्रमाणे कॉन्फिडन्स दाखवला, चेंडू डीप मध्ये जाऊन सुद्धा त्याने धाव घेतली नव्हती आणि 3 चेंडूचे 3 षटकार ठोकून ठाणे संघाच्या विरुद्ध सामना जिंकला होता, तो कॉन्फिडन्स बघायचा मला समीरकडे आहे का. ज्यात तो स्ट्राईक घ्यायला थांबलाय, हा विश्वस्त आपल्या संघासाठी जागवावा लागेल. 3 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. तुषार सज्ज उजव्या दिने ओवर द विकेट, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, खराब गोलंदाजी, दिशा विसरलेत प्रेशर घेत असताना गोलंदाजीवर. स्कोर मोजून 34, दोन्ही संघासाठी एक समान संधी आहे, सामना अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूने. तुषारने आतापर्यंत योग्य गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय, मोठा फटका अजिबात पाहायला मिळाला नाहीये. जर 3 चेंडू आपण जरा बघितले तर 3 चेंडूत 1 सिंगल आणि 2 एक्स्ट्रा म्हणजे 2 व्हाईट स्वरूपात धावा आलेल्या आहेत. तीन 13, हो लाजवाब गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, जखडून ठेवणारी गोलंदाजी. समीर जापणे नॉ स्ट्राइकिंग इंडला आहे आता असं मला असं वाटतंय त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी हरवलाय. माझ्या बॅटला धावाय जर येत नाही फटके येत नाही, निश्चित त्याने संधी दिली ती समोरच्या फलंदाज विनयला. 2 चेंडू 12 धावा कंपल्सरी, 2 चेंडू 2 षटकार हवेच आहेत सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज, काय सामना रंगलाय. युवा सेना चषक 2020, विनय येऊन शेवटच्या टप्प्यावर शिक्का मोर्तब करणार का,
बघायचं आहे. तुषारने आतापर्यंत एकही संधी अशी दिली नाही आपल्या गोलंदाजीतून मोठा फटका मारण्याची. असं नाही की चेंडू आले होते पण चेंडू ते जज झाले नाही, ते समीर कडून. गुड बॉलिंग, फटके बनवता आले नाहीयेत. टू रन्स अँड 12 रन्स, टू बॉल अँड 12 रन्स टू विन. सरा वेळ घेऊ नका, फास्ट खेळा, अजूनही 3 सामने बाकी आहेत. तरी विनंती करतो फास्ट खेळा. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे मात्र फटका टायमिंग होत नाहीये. समीकरण मात्र उरले 1 चेंडू आणि 11 धावांची फक्त औपचारिकता उरली आहे. तुषारचं कौतुक व्हायलाच पाहिजे, खूप चांगली गोलंदाजी केली षटकामध्ये. आणि कौतुक आधीपासूनच व्हायला पाहिजे बाळादरे, प्रेम, मंगेश ज्यांनी प्रत्येक षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केला आणि प्रत्येक षटकामध्ये 1-1 विकेट आपल्या नावावर केला. नयनता मात्र दोन्ही बाजू पडताना बघतील, फलंदाजी असो गोलंदाजी असो, कुठला खेळाडू अष्टपैलू कामगिरी केली तर मात्र मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल या सामन्याचा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे 1 चेंडू आणि 11 धावांची. ओ द विकेट समोर खेळलेत, बघायचं चेंडू इथे होतोय तो फिनिश. षटकार पण खूप लेट होतोय षटकारला आणि इथे 4 धावांनी सामना जिंकलाय तो मयुरेश एंटरप्राइजेस बाजवड्या संघाने. युवा सेना, युवा सेना.